आता यानंतर बातमी आहे पीक विम्या संदर्भामध्ये. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यांकडून कशी थट्टा केली जातीये हे आठवड्याभरापूर्वी साम टीव्हीनं समोर आणलं होतं. आता क्लेम करून सुद्धा मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या विम्याची रक्कम दिलीच नसल्याचं समोर आलेलं आहे. 71,100 शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे दावे काहीही कारण न सांगता विमा कंपनीनं फेटाळलेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा हा 6 लाखांच्या पुढे असल्याचंही सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे एकाच कुटुंबात एका भावाला विम्याची रक्कम मिळाली तर दुसऱ्या भावाला विम्याची रक्कम मिळालीच नाही. शिवार एकच मात्र नुकसानीचं कारण देखील सारखं असताना सुद्धा काही शेतकऱ्यांना विमा मिळालेला आहे तर काही शेतकऱ्यांना त्याचं कारण याच कारणासाठी विमा नाकारण्यात सुद्धा आलेला आहे. त्यामुळे अजब परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. अधिकचं अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडनं. माधव, आपण पाहतोय की शेतकऱ्यांना अद्याप पीक विमाच मिळालेला नाहीये, काय शेतकऱ्यांच्या नेमक्या भावना आहेत? श्वेता, पीक विमा कंपन्या या सरकार आणि शेतकरी या दोघांचीही घोर फसवणूक करत असल्याचं समोर आलेलं आहे. मराठवाड्यात जवळपास 6 लाखांहून अधिक शेतकरी आहेत ज्यांनी क्लेम करून सुद्धा त्यांच्या पदरात एकही रुपयाचा विमा भरपाई म्हणून विमा कंपन्यांनी दिलेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढलेला आहे आणि यावर सरकारनं उत्तर द्यावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. एक त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये मागच्या वर्षी इतकी अतिवृष्टी झाली होती की त्यामुळं शेतच्या शेत वाहून गेलं होतं. ऐन बहारात आलेलं पीक, काढणीला आलेलं पीक उद्ध्वस्त झालं होतं आणि त्यापैकी जवळपास 1,23,619 विमा कंपन्यांसाठी शेतकऱ्यांनी विमा भरला होता, क्लेम केला होता. मात्र केवळ 52,519 शेतकऱ्यांना 34 कोटी रुपयाचा विमा मिळाला. मात्र उर्वरित जे 71,100 शेतकरी आहेत त्यांना मात्र विमा कंपन्यांनी ठेंगा दाखवलेला आहे. एका बाजूला शेजारच्या शेतकऱ्याला विमा कंपन्यांनी मदत केली पण दुसऱ्या बाजूला लागूनच असलेल्या शेतकऱ्यांना विमा दिला नाही. ही कुठले नियम विमा कंपनी लावलेले आहेत आणि अशा पद्धतीने वेगवेगळे मुद्दे समोर आले आहेत आणि आता या प्रकरणावर सरकार काय उत्तर देतं आणि विमा कंपन्या शेतकऱ्यांना आधार देतात काही? अगदीच आपला मुद्दा लक्षात आलेला माधव. सरकार नेमकं यावर काय उत्तर देतं हे पाहणं अत्यंत महत्वाचं राहणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.